आणि एक ललित पाटील नाही तर अनेक ललित पाटील आज कारुण्यात आहेत. झोपडपट्ट्या असतील, तुमच्या शाळा असतील, आणि असा वारसा लाभलेल्या पुण्याच्या इतिहासामध्ये पब संस्कृती पोलीस आयुक्तांनी ज्या पद्धतीने त्याला नेमावली दिली त्याचा मी मनापासून पहिल्यांदा निषेध करतो की आपण एखाद्या परवाना दिला आणि तिथं काय चाललं आहे हे बघायला पोलीस जाणार नाही. प्रचंड हप्ता यामध्ये पोलिसांना मिळणार आहे. पार्लर बंद झाले नाही तर मी स्वतः जाऊन माझे कार्यकर्ते आम्ही सगळे पुणेकर जाऊन त्या ठिकाणी हुक्का पार्लर बंद केल्याशिवाय राहणार नाही. मी पुण्यामध्ये 4000 कोटीपेक्षा जास्त अंमली पदार्थ सापडला आहे. सोमवारपेठमध्ये पुण्याच्या मध्यवस्तीमध्ये सोमवारपेठमध्ये राहणाऱ्या माने व्यक्तीला पोलिसांनी अटक केल्यानंतर त्यांनी 2 तालुक्यातील कुरखुम गावामध्ये MIDC मध्ये अशा प्रकारचं पुणे जिल्ह्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात ड्रग तयार करण्याचा कारखाना आपल्याला सापडला आहे. ललित पाटील प्रकरणापासून मी रोज पोलिसांशी, वर्तमानपत्राशी, चॅनलशी बोलतो आहे आणि त्याच्यामध्ये ललित पाटील प्रकरणाचा तपास पूर्णपणे ह्या सरकारने नेला नाही. ज्या संजीव ठाकूरांनी ससूनमध्ये ललित पाटीलला ज्या पद्धतीनं त्या ठिकाणी त्याचा वावर, त्याला जेलमधनं ससूनमध्ये ठेवण्याचा जो प्रकार केला त्यामध्ये सर्व आरोपींना अटक झाली, पण सरकारने संजीव ठाकूरांना पाठीशी घालून त्यांच्यावर आत्तापर्यंत कुठली कारवाई केली नाही. पुणे पोलिसांनी अहवाल पाठवला आणि त्या अहवालावर मुख्यमंत्र्यांनी आणि त्या खात्याचे मंत्री हसन मुश्रीफ साहेबांनी ह्याच्या कुठलाही निर्णय घेतलेला नाही. सरकार अशा लोकांना पाठीशी घालते हे चित्र स्पष्ट होतं आहे. आणि मी ज्यावेळेला ललित पाटील पकडला गेला त्यावेळेला मी पोलिसांशी सांगितलं, पोलिसांशी बोललो की ह्यामध्ये आंतरराष्ट्रीय गुन्हेगार, आंतरराष्ट्रीय टोळ्या ह्यामध्ये कार्यान्वित आहेत आणि पुण्यात नाही तर उभ्या महाराष्ट्रामध्ये पंजाबनंतर पुणे हे अंमली पदार्थांमध्ये व्यसनाधीन होताना आपल्याला दिसतंय. आणि काल जो आरोपी पकडला तो एक परदेशी नागरिक पकडला, म्हणजे ह्याचाच अर्थ आहे की ह्या महाराष्ट्रामध्ये, या पुण्यामध्ये, या सोमवारपेठेमध्ये, ह्या घरापर्यंत हे आंबले पदार्थाचे टोळ्याचे विक्रेते पोचले. आणि एक ललित पाटील नाही तर अनेक ललित पाटील आज कारुण्यात आहेत. झोपडपट्ट्या असतील, तुमच्या शाळा असतील, आणि जे पब आहेत, म्हणजे परवा दिवशी पुणे पोलीस आयुक्तांनी जे पबची एक नियमावली केली आणि त्या नियमावलीमध्ये 1:30 वाजेपर्यंत पब चालू ठेवावे आणि त्यामध्येच खऱ्या अर्थानं आंबली पदार्थ मिळतात असं माझं स्पष्ट मत आहे. आणि त्यामध्ये पुणे विद्येचं माहेरघर आहे आणि ह्या विद्येच्या माहेरघरामध्ये लाखो विद्यार्थी हे पुणे शहरामध्ये शिकायला येतात आणि शिकायला येताना पुणे विद्येचं माहेरघर आहे. पुणे छत्रपती शिवाजी महाराजांचं, सावित्रीबाईंचं पुणे आणि असा वारसा लाभलेल्या पुण्याच्या इतिहासामध्ये पब संस्कृती पोलीस आयुक्तांनी ज्या पद्धतीनं त्याला नेमावली दिली त्याचा मी मनापासून पहिल्यांदा निषेध करतो. कारण हे पबमध्ये अंमली पदार्थ मिळतात आणि अधिकृत हे पब विक्रेतेमधनं आंतरराष्ट्रीय गुन्हेगार त्या ठिकाणी, आंतरराष्ट्रीय टोळ्या तिथं कारणीत होतील आणि अधिकृत ह्याच्यामध्ये भ्रष्टाचाराची पाळमुळं ही पोलीस खात्यापर्यंत जाऊन पोहोचेन असं माझं वैयक्तिक मत आहे. आणि माझंच मत नाही, अनेक लोकांची मत आहेत की आपण एखाद्या परवाना दिला आणि तिथं काय चाललं आहे हे बघायला पोलीस जाणार नाही. प्रचंड हप्ता ह्यामध्ये पोलिसांना मिळणार आहे. तर ही नियमावली जी केली ही पब संस्कृती पुण्यात नसावी असं पुणेकरांचं मत आहे आणि पुणेकरांचं मत तेच माझं मत आहे. आणि ह्याच्यामध्ये मी सातत्यानं म्हणतो की ही अंमली पदार्थ सर्वसामान्य लोकांच्या उंबऱ्या जाऊन थांबलेले आणि ही कधी आज जातील ह्याचा तपास लागणार नाही. कारण आज 4000 कोटीपेक्षा जास्त ड्रग्स सापडले, म्हणजे पुणे पोलिसांचं अपयश आहे. कारण वर्षभर मी सातत्याने हेच बोलतो आहे आणि त्याच्यामध्ये आज सापडलेलं हे सगळं जे आहे अंमली पदार्थ, एवढा मोठा कारखाना पुणे जिल्ह्यामध्ये होतो आहे आणि मग पोलीस यंत्रणा काय करती, गुप्तचर यंत्रणा काय करती, पोलिसांची LIB काय करती, ह्याच्यात शंका येण्यासारखं काम ह्या कालच्या रेडमध्ये दिसतं आहे. आज ज्या पद्धतीनं पुणे शहरामध्ये तरुणांची ज्या पद्धतीने अंमली पदार्थामुळं त्यांचं नुकसान होतं आहे, त्यांच्या कुटुंबाचं नुकसान होतं आहे आणि पुणे पोलीस आयुक्त बी एक कुटुंब प्रमुख आहेत, म्हणजे त्यांना आमची सगळ्यांची एक जबाबदारी की आमची मुलं सुरक्षित राहिली पाहिजे, आमची पूर्ण व्यसनाधीन झाली नाही पाहिजे, आमचा पुण्यातला प्रत्येक मुलगा हा चांगला राहिला पाहिजे असं आमचं मत आहे. आणि ह्याच्यामध्ये पुणे पोलिसांनी ज्या पद्धतीनं स्लो जो तपास चालला आहे हा तपास गतीने वाढवला पाहिजे. आणि ललित पाटील प्रकरणात संजीव ठाकूरला अटक नाही झाली तर ह्याचाच अर्थ आहे की सरकार यांना पाठीशी घालते, पोलीस ह्या सगळ्या प्रकरणामध्ये अपयशी ठरतात असं दिसतं.
असं माझं मत आहे. कारण की तरुणा इथे तिथूनच सगळं ड्रग्ज जे पुरवलं जातं आणि फक्त राजरोषपणे सुरू आहे. मी आत्ता म्हणल्याप्रमाणे पबला ज्या पद्धतीनं न्यामवली केली ही न्यामवली चुकीची आहे. आज पुणे शहरामध्ये होक्का पार्लरच्या नावाखाली त्या ठिकाणी अंमली पदार्थ मिळतो ही वस्तुस्थिती खरी आहे. आणि हे जर पोलिसांनी बंद नाही केलं तर दोन तीन एखाद्या आम्ही जिथं होक्का पार्लर तिथं आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही. ह्या दोन दिवसात जर हे होक्का पार्लर बंद झाले नाही तर मी स्वतः जाऊन माझे कार्यकर्ते आम्ही सगळे पुणेकर जाऊन त्या ठिकाणी होक्का पार्लर बंद केल्याशिवाय राहणार नाही. कारण आता जी सरकारला भाषा कळते जी पोलिसांना भाषा कळते त्याच भाषेत उत्तर द्यावं लागेल. कारण होक्का पार्लरमध्ये अनेक ठिकाणी अंमली पदार्थ मिळतात. पॉप संस्कृतीमध्ये अंमली पदार्थ मिळतात. आज आपण पाहिलं टेरेसवर जे आता परमिट रूम चालू झाले आहेत होक्का पार्लर चालू झाले आहेत ह्या ठिकाणी पैशावाल्याची मुलं आणि गोरगरिबांची मुलं त्या ठिकाणी जाऊन घरातले पैसे कसे नेतात ते आपण बघितलं असेल. रोज आपण वर्तमानपत्रातनं वाचतोय की आईचा गळा दाबला आजीला मारलं वडिलांच्या खिशांत पैसे नेले. आणि अशा पद्धतीनं ही संस्कृती ही थांबवली पाहिजे. पॉप संस्कृती थांबवली पाहिजे नाही तर आम्ही आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही. पोलिसांनी याची नोंद घ्यावी. होणाऱ्या परिणामाला पोलीस जबाबदार राहतील हे माझं मत आहे. बंद करावे नियमावली पबवाल्यांना ठरवून द्यावी काय नेमकी मागणी करावी. पॉप संस्कृती पुण्यात नसावी कारण पुणे विद्येचं माहेरघर आहे आणि विद्येच्या माहेरघरामध्ये पॉप संस्कृती नसावी असं माझं मत नाही. पुणेकरांचं मत आहे आणि हे सर्वांचंच मत आहे. पुणे विद्येचं माहेरघर आहे. छत्रपतींचं हे पुणे आहे. सावित्रीबाईंचं पुलं आहे पुणे आहे. त्यामुळं अशा ह्या पुणे शहराला एक वारसा लाभलेला आहे आणि या वारसा लाभलेल्या पुणे शहरात व्यसनाधीन तरुणाई राहिली नाही पाहिजे. यासाठी हे पब संस्कृती आणि हुक्का पार्लर हे पोलिसांनी बंद केले पाहिजे असं माझं मत आहे आणि पुणेकरांचं मत आहे. सरकारने हे सगळं केलं असं तुम्हाला वाटतं का किंवा सरकारचा आशीर्वाद आहे? एका साईडला जर पाहिलं तर आयटी हब हे आणलं गेलं पवारांनी किंवा बघा या देशातली तरुणाई सक्षम झाली पाहिजे सुशिक्षित झाली पाहिजे शिकली पाहिजे. यासाठी तत्कालीन कैलासवासी पंतप्रधान राजीव गांधी यांनी आय टी आणली संगणक आणला. महाराष्ट्रामध्ये आदरणीय शरद पवार साहेबांनी आय टीचे अनेक उपक्रम केले अनेक ठिकाणी त्या ठिकाणी आय टी आणली. आणि काँग्रेसच्या काळामध्ये तरुणाई ही सक्षम व्हावी ही व्यसनाधीन नाही हवी. या देशामध्ये तरुणाईंनी चांगल्या पद्धतीने काम करावं शिक्षण घ्यावं मोठे मोठे उद्योग आणावेत आणि त्यांची प्रगती व्हावी. पण आज हे सरकार पॉप संस्कृती आणून ही तरुणाई बिघडायचं काम करते ही वस्तुस्थिती खरी आहे आणि ही वस्तुस्थिती आपल्याला दिसते. त्यामुळं ह्या सरकारने ताबडतोब पॉप संस्कृती ही बंद केली पाहिजे आणि जे अंमली पदार्थ आहे त्यांना ताबडतोब अटक केली पाहिजे. संजीव ठाकूरला याच्यामध्ये जर अटक नाही केली तर परत एकदा सांगतो की हे सरकार संजीव ठाकूरला पाठीशी घालतंय आणि सरकारचा हा दोष आहे. पालकमंत्र्यांचं शहरावर दुर्लक्ष होतंय का? बघा पालकमंत्री मी सगळ्यांशीच बोलतोय की ह्या पद्धतीने जर होत असेल तर सरकारचं लक्ष जनतेवर नाही सरकारचं लक्ष ईडीची लोक घेणे आणि त्यांना मंत्रिपद देणे हे सरकारचं काम आहे. आणि सरकार जनतेमध्ये कुठेही काम करत नाही. जनता हवालदिल झाली. आज बेरोजगारांचे प्रश्न आहेत शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत तरुणांचे प्रश्न आहेत ट्रॉफिकचे प्रश्न आहेत आणि प्रदूषणचे प्रश्न आहेत अनेक प्रश्न आहेत. ह्या प्रश्नाला बगल देऊन स्वतःची खुर्ची कशी उभवायची स्वतःची सत्ता कशी टिकवायची ईडी करून कशी लोक न्यायची ही परिस्थिती देशामध्ये राज्यामध्ये चाललेली ही काय देशाला प्रगतीकडे नेणार नाही. काही पब मालक जे आहेत ते सगळं बंद झाल्यानंतर मग पालकमंत्र्यांची जर भेट घेत असेल तर बंद कसे होणार? तुम्ही अधिवेशनाच्या संदर्भात आवाज उठवणार आहे का? बघा मागच्या अधिवेशनामध्ये मी हेच बोललो की उडता पंजाब नंतर महाराष्ट्रामध्ये अंमली पदार्थ आलेत. मी सातत्यानं बोलतो आहे. मागच्या अधिवेशनामध्ये मी माझे विचार मांडले जनतेचे विचार मांडले. सरकारला काही जाग येणार नाही पण येणारे अधिवेशन तीन दिवसाचे आता त्याच्यामध्ये काय मला संधी दिली बोलायची तर मी पुणेकरांचे प्रश्न नक्कीच त्या ठिकाणी मांडण्याशिवाय राहणार नाही. पण नाही मांडले तिथे मला नाही संधी मिळेल तर रस्त्यावरून मी पुणेकरांचे प्रश्न मांडल्याशिवाय राहणार नाही. पालकमंत्री का दुर्लक्ष करतात आणि का कोविड काळात पालकमंत्री दर शुक्रवारी बैठक घेत होते. तुम्ही नेहमी सांगता की मी रस्त्यावर उतरेल रस्त्यावर उतरेल. रस्त्यावर उतरण्याची वेळ का आमदारावर येते? कारण कोविड काळात प्रत्येक कोविड बैठकीला सगळे आमदार पुण्यातले उपस्थित राहत होते. शुक्रवारी या कोविड मिटिंग व्हायच्या या मिटिंग बंद झाल्यात असं वाटतं आणि याच्यामुळे हे परिणाम दिसू लागले. सरकारचं लक्ष नाही आहे.
मी परत एकदा म्हणतो की सरकारचं लक्ष नाही, सरकार खुर्चीवर दंग आहेत, सत्ता कशी टिकेल ह्याच्यासाठी काम करतात, आणि तेच काम आता सध्या अख्खं मंत्रिमंडळाचं चाललं आहे. मंत्री कुठे व्यस्त सगळेच व्यस्त आहेत, ज्याला त्याला आपली खुर्ची टिकवायची आहे, आणि नरेंद्र मोदींच्या ईडीमधनं कसं वाचायचं ह्याच्यासाठी सगळ्यांचं काम चाललेलं आहे. आणि मोदी साहेब जे ईडीवाले सगळे घेतात, भ्रष्टाचारी लोक घेतात, आज ही महासत्ता महासत्ता घाबरलेली आहे. आणि ह्या महासत्तेमध्ये महासत्तेला आता लोकांची गरज लागलेली आहे. आज त्यांचं काय महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये त्यांची परिस्थिती चांगली नाही आहे, आणि त्यांची परिस्थिती चांगली नसल्यामुळं आज सगळे भ्रष्टाचारी लोक ते तिकडे घेऊन जातात आणि त्यांना मंत्रीपद देतात. माननीय आश्रम मुसीफ आज जेलच्या दारात होते आणि त्यांना जेलच्या दारातून थांबवलं, तुम्ही आमच्याकडे या, आणि त्यांना लगेच मंत्रीपद दिले. ह्या सत्तेत सगळीच लोक ही सत्तेला हापपलेले, आणि भ्रष्टाचारी लोकांना आता घेण्याचे सगळे प्रयत्न महासत्तेचे चाललेत. महासत्ता या देशामध्ये घाबरलेली आहे, आणि ह्या महासत्तेला आता ही जनता त्यांचा रस्ता दाखवल्याशिवाय राहणार नाही म्हणून आज घाबरलेत.